नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक लक्ष्मण चलमले आज एक खूप सुंदर अशी कथा तुम्हाला सांगणार आहे. कथा म्हणजे काल घडलेला टोकियो ऑलिम्पिकमधला प्रसंग आहे. तुमच्या मुलांना नक्की दाखवा. आपल्याकडे या टोकियो ऑलिम्पिकमध्ये यावर्षी 339 स्वर्णपदकं दिली जाणार आहेत वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये. त्यापैकी किती स्वर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूंची नावं आपल्या लक्षात राहणार आहेत? तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, आपल्या देशातले जर ते नसतील तर जास्तीत जास्त 4 किंवा 5, त्यापेक्षा जास्त राहू शकत नाहीत. पण ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यात कोरलं जाणार आहे आणि जगाच्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या भाषेमध्ये ही गोष्ट कालपासून व्हॉट्सअपवर फिरते. आणि तो प्रसंगच असा आहे की ज्या प्रसंगातनं खूप काही शिकायला मिळणार आहे. प्रसंग असा आहे की लांब उंच उडीच्या स्पर्धा चालू आहेत. त्या ठिकाणी इटलीचा तांबेरी नावाचा एक खेळाडू आणि कतारचा बारशिम नावाचा खेळाडू हे दोघंही अंतिम फेरीत पोचतात. 2.35 मीटरवरनं ते दोघांनीही तो बार क्रॉस केला आहे. पुन्हा पंच तोच बार 1 सेंटीमीटरनं वर वाढवतात आणि 2.36 आणतात. तिथंही दोघं समान उडी मारतात. 2.37 तो बार पूर्ण करतात. तेवढ्यात जो इटलीचा तांबेरी आहे त्याच्या पायाला दुखापत होते आणि तो म्हणतो की बस, मी याच्या पुढची उडी मारणार नाही आणि तो नकार देतो. आता हा कतारचा जो बारशिम आहे त्या बारशिमच्या पुढे आव्हानच नसतं, त्याच्यापुढं कोणीही स्पर्धक नसतो, तो एकटाच उरलेला असतो आणि त्यानं फक्त एक उडी मारायचं आहे आणि त्यानं सुवर्णपदक जिंकायचं असतं. पण त्याच्या डोक्यात विचार येतो की अरे, कोणी स्पर्धक नसताना पराक्रम गाजवणं, पदक मिळवणं, यात कसला पराक्रम आला आहे? म्हणून तो पंचांना म्हणतो की सर, जर मी सुद्धा नकार दिला ही उडी मारायला तर आम्हा दोघांनाही तुम्ही सुवर्णपदक देणार का? आणि मग पंच एकत्र येतात आणि ते चर्चा करून नवीन नियमानुसार ते म्हणतात की हो. आणि ते जेव्हा होकार देतात तेव्हा घडलेला हा प्रसंग आहे. या ठिकाणी तो तांबेरी रौप्य पदकाची अपेक्षा करून बसला होता. त्याला सुवर्णपदक मिळणार आहे म्हटल्यावर त्यानं बारशिमच्या कतारचा खेळाडू आहे बारशिमचा, त्याच्या काखेत उडी मारली, त्याला घट्ट मिठी मारली आणि तो आनंद व्यक्त करतो आहे. बघा, ज्या जगामध्ये आपल्याला स्पर्धकच राहणार नाही याचा काटेकोरपणे काळजी घेतली जाते. राजकारण असो, तिथं फॉर्म भरायला आपला विरोधक पोचणारच नाही याच्यासाठी त्याचं अपहरण केलं जातं. उद्योगपतींच्या बाबतीत सुद्धा आपल्या उद्योगाला कोणी स्पर्धक राहू नये म्हणून तिथं वेगवेगळे प्रकार केले जातात. एकमेव असं क्षेत्र आहे जे क्रीडा क्षेत्र आहे की जिथं जात, धर्म, वंश, भाषा, प्रांत, बॉर्डर्स याच्या पलीकडे जाऊन माणुसकीचं दर्शन घडवलं जातं, खेळाडू वृत्ती जागवली जाते. मी कमवलेल्या पराक्रमाचं मला स्वतःला अभिमान वाटला पाहिजे आणि हे सगळं फक्त खेळातूनच घडतं. खेळामध्ये करिअर करा किंवा नका करू, पण आपल्या मुलाला खेळायला पाठवा. कुठल्या तरी शाळेच्या एखाद्या संघामध्ये त्याला खेळू द्यात. तो जिंकेल किंवा न जिंकेल पण त्याला हारू द्या. हार पचवायची ताकद निर्माण होईल, त्याबरोबरच जिंकण्याची जिद्दही निर्माण होईल. हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि मित्रांनाही पाठवा. जय हिंद, जय भारत.